नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका आभ्या रोकडे. मित्रांनो, नीट परीक्षेची तयारी करताय, नीट परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवायचं आहे, त्याच्यासाठी मित्रांनो एकमेव अकॅडमी म्हणजे पीव्ही संकल्प अकॅडमी लातूर. पीव्ही संकल्प अकॅडमी लातूरने तर परवा इतिहास रचलाय. वैष्णवी सारडाईने मुलीमध्ये भारतात दुसरा नंबर पटकावलाय. मित्रांनो, माझ्याही दोन भावांचं मी ॲडमिशन तिथं करतोय, तुम्हीही नक्कीच करा आणि लक्षात ठेवा पीव्ही संकल्प अकॅडमी लातूर. धन्यवाद. हॅलो हॅलो, कुठं आहे सा? कोण तुम्ही? कुठं आहे सा? मी इकडं आहे, गावाकडं आले. का गावाकडं का गेला असं लगेच? या की जायचं आहे तिकडं? कुठे जाय? फिरायला जायचं आहे. जरा या. कुठलं फिरायला? अहो, सगळी घरातली फिरायला जायचं म्हणाल्यात, तुम्ही कुठे गेला असं म्हणून सगळी हुडकाल्यात. या की लवकर. मी आलो घराकडं, आलो मी येत नाही. मी आलो घराकडं, मला डोस करते. रात्री मी जेवलोय का नाही मला काय आवडलं. मी आलो गावाकडं. का जेवण आवडलं? आवडायला काय झालं? चांगलं झालं की तुला आवडलं म्हणून झालं नसते. ते वागायला आवडलं नको जेवण तर काय झालं? ते आता चांगलंच केलं की जेवण. आणि तुम्हाला काय आवडलं नाही? भाकरी कसल्या मऊ रेशमागत झालत्या? कसल्या भाकरी केलत्या? कोण रेशमागत भाकरी? काय भाकरी झालते? रेशमागत भाकरी भाकरी खाल्लो टायात हिरड्यात घोसायला आलं. मोळ खाल्ल्या अन्नाला ठाय मी सर अन्न पर ब्रह्म अन्नाला मी म्हणाल नाही. खरं करणाऱ्या माणसानं काय मला बदला घ्यायचा म्हणून केलता का? जागावर जेवणाचा आठवा माझा खुनेच करणार होतं म्हणून केलता काय माहित? दाड मी तुला सांगाल ना, चौथा ग्रास खाल्ली मी भाकरी. तिथं नाकाला टच झाली भाकरी आज गुन्ह्याला. मग बस उगाच काय वाटेल ते सांगू नका सर. या चटण घरला या, जाऊया फिरायला. आणि जेवणाचं काय परत इथे विषय काढू नका. जेवण माप चांगलं झालं. भात कसला भारी केली आमच्या आईनं? कुठल्या आईनं भात? भात केली आमटीला समजावून गेलं काय? भात आमटीला ठिशी फिशी करायला भात. हिकडं आमटी हिकडं भात कसं गडपड धरून दोघांनी एकत्र आणून खाल्लंय ने खाल्ले. माझं मला माहित आहे भात रेशमावर झालेलं म्हणून. आमटी केलेलं आहे ती. कोण आमटी करून केलेली आहे ती? असू दे, कोणतर करतो तुम्ही? खाल्ला असा नवा काय आमटी? की आमटला पटणानी तू गदरा घालून तू पाहुण्याचे शेलप्या बिलप्या काढायला नवरा जेव्हा बसलाय नाही काय मला दिलेलं नाही आमटी. आमटी तर मी भांग पडलोय. मी मोड्या फोडल्या असं बघून ते ह्याच्यात आमटीत जेवण केलेलं. असू दे. आणि गुलाबजामुन खाल्लास का नाही? कोणलं गुलाबजामुन? मी खाल्ले बघितलं आयरन आयरन गट्ट्या खाल्ल्या. कुठला चावले काळ करून वाजल्यावर टाकून दिलं. ते माणूस म्हटला खडा लागला नाही म्हणून गुलाबजामुन. हा ट्रकाखाली ठेवून फडायचं का गुलाबजामुन केलेलं? असू दे, या लय छान आहे सर. काय असं देणे चक देणे असून देणे मला जेवण नाही काय आवड. पाणी आणि मीठ सोडलं तर जेवण अजिबात चांगलं नव्हतं ना सांगतो तुला. जेवण माप चांगलं झालं तुम्हाला जर जास्त चाललेलं त्यामुळे तसं वाटलं असेल. काय म्हणून गावारीचं सुख घ्या गावारी सुख घ्या म्हणून मला दिले. नंतर ते थम्सअपच स्ट्रॉ नसते काय देव ते कट करून दिले का मी तोंडात फिरायला सगळं ते प्लास्टिकची भाजी दिले. मी येणार नाही तिकडं. मला तुम्ही उचलून 1000 रुपये देत आहो ती माझं मी कुठं जेवायने जेवण नाही मी. असू दे, लय छान आहे तुम्हाला द्यायला उचलून 1000. तुम्ही लय एकटं लाडकायचा. तुमच्यासाठी जेवण केलं तर कसलं भारी जेवण झालं बासून द्या. खतरन काय खडा नाही पिक्चर मधल्या जेवण केलं ते सगळं जेवण खावा आणि जिवंत वाचून दाखवा असं जेवण ती बासुंदी तुमच्यासाठी आणलेली स्पेशल मागवलेली तुमच्यासाठी चांगल्या भेटी भाजलेला. ते घर पडल्याचं आतन सगळं हॉलवर सगळं साल्ट गेल्यात माझे आतन सगळं लिपायला पाहिजे सांगायला आणलंय. ते जेवणार नाही ते दारमुळे झालं असेल. कोण नाही पिलेलं? तवान नाही पिलेलं. मी जेवण बार लागलं म्हणून मी आता पिलो. तवान नाही मी पिलेलो. उगाच माप काढणं गुचीच घाईन नाकावर माया नाव घालाय. पाण्याच्या तांब्यात दारू घेऊन प्याल तसं की मला माहित नाही. कोण सांगितलंय? कोण सांगतय? मी बघितलंय कोणतरी वाचला असेल आपला समोर नाही काय कोणतरी आम्हाला बदनाम बिडनाम ते असते किती बदनाम ते करायला असलं तर केलं असेल ते आमचं काही समोर नाही. आणि आम्ही कसं आम्ही ते वाचलं की तुम्ही म्हणणार
तांब्या वाटला तांब्या वाटला तांब्या वाटला वाटला म्हणणार तुम्ही. मी बघितलं नाही सांगा लागलाय सर. आणि मला वाटलं अगरबत्तीला वास यायला म्हणलं तांब्याचा अगरबत्ती बित्ती लागला हात म्हणलं मी. तेव्हाच मी मला म्हणलं आणि अपमान करून घ्यायला मला वेळ नाही. काय अपमान झालाय तुमचा? मग सगळ्यात मी जेवण बाजार दिला असं आणि आम्हीच दारू पिले म्हणून तुम्ही डिजिटल बोर्ड लावला गावातनी म्हणल्यावर असू दे. जेवणाला नाव ठेवायचं नसते. जेवणाला नाही ठेवलं मी. करणाऱ्या माणसाला काय 40-50 हजार रुपये उचलून दिले का याला सपवा म्हणून त्याला विचारलं की जेवणाला नाही ठेवलं मी नाव. पण ती ताटा बसल्यावर ती माझी परिस्थिती झाली नाही ती सांगावी मी तुला. असू दे असू दे. परत बोलवत नाही तुम्हाला. जेवायला ठेवायला शाना. धन्यवाद. नमस्कार आणि धन्यवाद.